आता उगीच विचारात वेळ का घालवता? काही असलं तरी कंस महाराज आपले राजा आहे आणि नुसत्या 500 गाई देऊ कंसासारख्या राजाची मर्जी संपादन करता येते आहे तर असली सोन्याची संधी का दौडावी? सोन्याची संधी? अहो काय बोलता आहे, गाय म्हणजे आम्हा गवळ्यांचा प्राण आणि तोच तुम्ही द्यायचा म्हणता? अहो पण तो जर दिला नाही तर पुढे आपल्यावर कोणतं संकट ओढवेल याचा नको का विचार करायला? होय खरं आहे, मोठा पेचच आहे हा. एका बाजूला आपल्या गाई आणि एका बाजूला राजाची आज्ञा, त्यातूनही कंसासारख्या राजाची आज्ञा द्याव्याच लागणार गाई आपल्याला, दुसरं काय करणार? बाबा मी सांगू काय करायचं ते? हा हेच सांगणार, राजाची आज्ञा मोडा, देऊ नका गाई. अगदी चुकलात तुम्ही, आपले कंस महाराज 500 गाई मागताहेत ना, मग त्याच्यासाठी इतकी वाटाघाट कशाला? खुशाल देऊन टाकाव्यात त्या. मग महाराजांना जाऊन मी सांगतो तस. हो हो, त्यांना चांगला साष्टांग नमस्कार घालून अगदी नम्रतापूर्वक सांगा आणि बरोबर 500 नारळही नेऊन त्यांच्या पार पुढा. प्रसन्न होतील महाराज आपल्याला आणि देतील राजसभेत एखादी मोठी मानाची जागा. तरी वाटलंच मला, सरळ बोलणारा नव्हेस तू. मग पंताने काय ठरवलं? मीही तेच विचारतो, काय ठरवलं पंतानी? काय ठरवणार, जायला हव्यात गाई. जायला हव्यात? आणि तुम्ही त्या देणार? आज तो 500 गाई मागतो आहे, उद्या 1000 मागे. हो त्याही द्याव्या लागतील. परवा सगळ्या मागे. हो हो सगळ्या द्याव्या लागतील, त्याच्या राज्यातली प्रत्येक वस्तू त्याची आहे. मग उद्या तुम्हालाही जावं लागेल, तुमच्या बायका मुलांनाही जावं लागेल. फार समाधान वाटेल नाही तुम्हाला? कंस महाराज काही तुझ्यासारखे अक्कल शून्य नाहीत काय पाहिजे ते मागायला, ते मनुष्यच आहे. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही ही माणसंच आहोत हे ते विसरलेले दिसतात. एक एक गाय म्हणजे आमच्या काळजाचा एक एक तुकडा आहे. तुमचे कंस महाराज मनुष्य असते तर त्यांनी दुसऱ्याच्या काळजाचे असे लटके तोडलेच नसते. आणि शरमेची गोष्ट ती की तुमच्यासारखा हाडाचा गवळी या गोष्टी खाली मान घालून मुकाटाना ऐकतो आणि त्या थोर तोंडाने इकडं सांगायला येतो. अरे कृष्णा, त्यात त्यांचा काय दोष? त्याने फक्त राजदूताचं काम केलं. राजदूताचं कसलं यमदूताचं केलं म्हणा? आमच्या गाई आमचे प्राण मागताना यांना काहीच वाटलं नाही. याने तिथल्या तिथं कंसाला का मोडता घातला नाही? याने का नाही सांगितलं काही मिळणार नाही म्हणून? राजा झाला म्हणून त्यांनी असल्या गोष्टीत त्याला काय हवं? तो काय तुझ्यासारख्या शेंबड्या पोरांच्या गोष्टीतला राजा आहे? मला माहित आहे तो तुम्हा मर्द पुरुषांचा राजा आहे, पण तुमच्यासारखे मर्द आपला मर्दपणा सोडून त्याच्या पुढे नाक घासतात. म्हणूनच आमच्यासारख्या पोरांना आमच्या गोधनाचं रक्षण करायला पुढे यावं लागतं. नंद महाराज आपल्या मुलाला तोंड बंद करायला सांगा. त्याला नंद महाराज कशाला पाहिजे? तुम्हीच माझ्या प्रश्नाला उत्तर देऊन करा माझं तोंड बंद. सांगा गाई द्याव्यात असं तुम्ही कोणत्या तोंडानं म्हणता? या 500 गाईवर गोकुळातले 5000 गवळी जप्त आहेत. तुमच्या या साध्या मागणीनं 5000 गवळ्यांचे जीव तळमळणार याचा काही विचार? मला तुझ्यासारख्या पोरट्याशी मुळीच बोलायचं नाही. नाही तो पोर असला तरी त्याचा एक एक शब्द कसा अगदी अंतःकरणाला जाऊन भिडतोय. किती खरं आहे त्याचं म्हणणं. पण कंस महाराजांना काय उत्तर द्यायचं? अहो तुम्ही ज्याला पोर म्हणताय सा त्याला अधुगर उत्तर द्या, मग कंस महाराजांनी काय उत्तर द्यायचं ते ठरवू. कृष्णा तुझं हे बोलणं आम्हाला पटत, पण ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणायचं हीच मोठी अडचण आहे. ही अडचण ज्या पोरट्याच्या फणसात बोलत कौतुक करण्याला सुटायची नाही आणि आज 500 गाय दूर ही सुटायची नाही. आजच्या पुरती सुटासाठी वाटे कोणत्या त्याही पेक्षा तो मोठी अडचण उभी करील. हळूहळू आपलं सर्वस्व त्याला द्यावं लागेल, तेव्हा तरी आपल्याला त्याच्याशी झुंजलं पाहिजे. तेव्हा सर्वच कमावून झुंजत पडण्यापेक्षा आजच आपण त्याला एकजुटीनं का तोंड देऊ नये? तेव्हा तरी ही वेळ येणारच. पण लक्षात ठेवा आपली आज्ञा मुंडली म्हणून ते कुकुची राज घांगुळी करते. याला काही तोड आहे? त्याला तो कंसाला गाई दही दुधासाठीच पाहिजेत ना. सांगा त्यांना तो तुम्हाला दही दूध वाटेल तितकं मिळेल
पण आमच्या गाईत त्या मात्र मी तुम्हाला मुळीच देणार नाही. असला म्हणून फोडतो माझ्याकडे मी मुळीच जाणार नाही. मग कसा सारख्या गाय घेऊन त्याच्याकडे जाणार? मला त्याच्या मुळीच थांबायचं नाही. सर्व तुम्हाला काय सांगायचं?